श्री रामनाथ भक्तिसार कथा अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय जी जगद उद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतार धरा भिंती वाहना गुरुराया हृदया मुखी वेदोच्चार करुणी तोष विले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भंडार सकळ जना वाढिले। ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरे ते वद्विगा। मागील अध्याय कथा सुरस दिदली भाग मच्छिंद्रास वरदेवनी वातचक्रास गमन करिता पय झाला आणि श्रीरामाची झाली बेटी तिनेही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाची रामाची फुटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे। असो आता इथून मच्छिंद्रला सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली मिथुरा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बांगलादेश चंद्रगिरीस तो पातला गावांत करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयालू दिव्य ब्राह्मण तयांची दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात मने याची सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करुणी दिदली होती निश्चय तरी ती साध्वी विप्र जया सरस्वती नामी होती जया सर्वोपकारी दयाल द्विज भार्या सुकृत होते तियाचे तरी द्वादशी वर्षी लोटल्यापाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐशे वधुनी भस्म चिमुटी सरस्वती ती दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरद नंदन ऐशे हृदय मच्छिंद्रानन सदना माझी प्रवेशन उभा राहुनी उपरांगणी हे सरस्वती ऐशी पुकारी वाणी तो ती ऐकूनी शुभानन बाहेर आले अतितोरे येता देखिला योग द्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तम म्हणे महाराजा भिक्षान झोळी माझी शुकरी मच्छिंद्र म्हणे ओ शुभानंदी तव नाम काय ते ऐकू दे मकाने येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज असे ओपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव भ्रतारा ते येरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणता ती नात म्हणे तुम्ही कौन जाती गौड विप्र म्हणे ती सरस्वती ऐशी ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या मच्छिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तव बालक येरी म्हणे जी पुत्र मुख पाहिले नाही अद्यापि मच्छिंद्र म्हणे बोलशी का खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमूट भस्म नये ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शिवी दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा तेज पुंज अनुन अनिल महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्मची मोठे ऐकतावाने खूनयुक्त झाली नितंबिने परी भस्मची मोठी ते क्रीडा भुवने सांडले अन्याय वाढला तेने करुणे जहाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करीन मज लागी नेन शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरुरपो हो ऐसा शाप देऊन सांडोने जाईल अवनिते आधी मी अल्प बुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी की कानफट्याची विपरीत करणे अविद्यार्णवी असते ते नाटक चेटुक कुडे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुणी उत्तम वरवट स्तुती करीतीची दिन मान पर्यंत कुत्री उत्तम जाया करीती रात्री मग शयने घेऊन शेज पात्री भोग भोगीती दुरात्मे अशी पूर्वी मज सुरत सुखिया मुखी श्रवण केले होते परी तोची बोल समस्त सत्य हो पाहत असे तरी आता कपाळ फुटके होणार तर होऊ शके कानपटे करून चटके दशा करील की माझी तरी येथे कवन उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरुणी समय साधूने आला परतोनी अशी रीती मणी जलपत
तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भयाचे भरुणी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने। यावेळी नाथ म्हणे, ओ जननी पाहशी काय तू पिसाचपणे, पुत्र कोठे तो दावी नयनी, उशिरला लावी ओ माते। आयशिया बोलाची होती दाटा, मग विचारी हृदय गुरटी, कि याशी वदावी खरी गोष्टी, वृत्तांत जितुका झाला तो खरेपणे आई वर्म, पृच्छावादी होईन शर्म, दैवे अन्याय साफी होऊनी मुक्त होत अशी तो प्राणी। तस्मात जी खरी सत्य नेती, त्यात साहसी भू असती, पाचानमुखी वदनी श्रीपती, मुक्त करी अन्याय। तस्मात राव अथवा जाओ प्राण, पुढे येऊ कैसे घडून, परी सत्य वाचे खरे भाषण, वृत्तांत झाला कैसा वंदू। मग चरणी ठेवणी बाळ उभे जोडून, करकमळ म्लान मुख दिन विकळ, वृत्तांत सकळ निरोपी, म्हणे महाराजा क्षमाशिला, आपण जो का प्रसाद दिला, परी अन्याय मज पासून झाला। भस्म गारी सांडिले, सांडिले म्हणाल काय म्हणून, तरी विश्वासी व्यापिले नव्हते मन, भस्माने पुत्र होईल कोठून, आयशी म्हणून सांडिले, शेजारी असती बोलती जन, दारा म्हणती प्रज्ञावान, खरे नव्हे निरूपण, केले विचित्र तुझ लागे। तिने संशय आणून म्हणे, नेनो कैसे घडील करणे, जठरी पिठला कोपवणे, तरी आपणच भोगावा, अपत्या करिता परमहित अहित, प्रगृही मिरवाई काय यथार्थ, म्हणून गोप्य धरलेले चित्तात सरस्वती बदलीशी। जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार, न घडे तरी उपकार अनुपकार करू नये, उत्तम वृक्षाची करावी लावणी, न घडे तरी न टाकावा खंडोणी, धर्म करावा न घडे मेदिनी, वारू नये कवना ते आपण स्वतः तीर्थास जावे, न घडे तरी परा न वारावे, विवाह कार्य कदा न मोडावे, आपली बुद्धी वेचू नया, गौतमी करू जाता चोरी, येथे वेचू नये वैखरी, तस्करा ते मारिता अधिकारी, आड त्याते होऊ नये, सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मनस्सीन, सुनेपाशी सासूही न म्हणू नये कदापि, कूप तडाग मळे बागायत करिता वारू नये कवना ते, कोणी कीर्तनाशी असेल जात आड येऊ नये त्याशी, आपुली वैखरी वेचल्यात होऊ पाहि पराचे अनहित, तरी ते विचारून सोचितात मौने काही न बोलाय। आयशी जाणून सरस्वती सत्य बोलली ती युवती, की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळे, आयशा युक्ती प्रयुक्ती करून भावा भावाची दृष्टी वेचून, जेने जनाचे होई कल्याण तोचे अर्थ करावा, म्हणून भस्माचे सांडवण मध दयाला घडले, पूर्ण काय करू दैव होईल, उपाय तो अपाय झालाशी, कि वाटे चलता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचरली, अंध व्हावे ते समय कल्प तरुच्या वृक्षाखरी, कल्पिली कल्पना फला आली, ती पिसाच्यवत बुद्धी संचरली, दैवहीना शेवटी कन्याय माते झाले, आता क्षमा करावी माऊली, अज्ञानपणे उडवले हित माझे महाराजा, परी ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे, म्हणे श्रीया जाती पापरूपिणी, अविश्वासाचे भांडार हे, हिताहित कदा न जाणती, भलतेची पद ठेवती, आपण बुडणी दुसऱ्याशी बुडती, बेचाळीस पूर्वजांशी, श्रियांसंगे लाभ किंचित, काही दिशेना सकळ अनहित, उगाचिरावे भाडाईत, ऋषभ जेवी वनितांचा उदयापासून सायंकाळ, कष्ट आमित होती तुंबळ, एक क्षणही चित्त शीतळ, विश्रांती ते मिळेना, या विशेष सुखाची परी मानावी जरी हृदया तरी, तेथे होई स्वशक्ती बहरी, निर्बळपणे मिरवावी, आयशी जीवाची अवस्था होय, मेली नरकामध्ये जाय, केल्या कर्माचे रूप फेडाय, आचरण काही नशेचे, शिष्य पाप गुरुनाथा, श्री पाप भोगणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती, तस्मात श्रेयांचे बुद्धी लागे जन, तो प्राणी गा प्रज्ञाही, महामूर्ख अति मलन दुष्कर्माचा भंडारे, तन्नाये मी मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वरद मंत्र भस्म उकविलो, सूर्य वीर्य अनुनी या उपरी अनिकवर, मंत्र संजीवने आहे अमर, सूर्यवीर्य देह पर रचिला असेल कोठे, तरी आता ठाव सांडेला शोध करून पाहू आईला,
आयशा म्हणे विचार केला सरस्वती जी बोलत असे म्हणे माय व ऐक वचन घडले घडो दैव बने तरी सांडले भस्म ते ठिकाण मम दृष्टीशी जावी का तुझ्यावरी शोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझी आई निज दृष्टी जावी का आईशी बोलतात नातवानी भय फुटले मुळे होणे प्रांजल चित्त शिवानने मूक चंद्र उचंबली म्हणे महाराजा योगधर्मा सांडीला ठाव दावी ते पुन्हा तुम्हा पुढे चल माग उगमा नाथ जातसे सवे सवे तव तो उकिरडा केर उद्दाम गोर पडिला पर्वता समान तेथे जाऊन सुम धुम नाथा प्रती सांगत असे हे महाराजा तपोजटी येथे सांडेली भस्मची मुठी आयशी ऐकूनी नाथ होटी हाक मारी बालका ते हे हरिनारायणा प्रतापवंता मित्रवर्या सूर्य सुता जरी असील या गौरात नेग तोडी त्या समय या गोवरगिरीत नरदेह जन्म विरवला अशी तू ते उत्तम तरी गोरक्ष अशी तू ते नाम सडळपणी मज वाटे द्वादश वर्षपर्यंत बसला अशी गोवर रक्षणात म्हणून गोरक्ष नाम तुथे पाचारित स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर आयशी वदता नाथ मच्छिंद्र बाल शब्द उदेला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मिया ठाया परी गोवर नगाने गुंपित काया भार मौळी विराजला तिने कृणी शरीर वेष्टन झाले आहे दडपण तरी गौराया ते विदारून बाहेर काढी महाराजा आयशा ऐकोणी बाळ उत्तर लवकरी आणून लोहपत्र मही विदारानी नग गौर बाल तुन काढिली काढिली परी ती तनुलता बालार्क किरणी दिशे समता की धन माधुषी विदुल्लता चमकता व्यागली की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीच्या देवी तनुगर्भ मदनाचा जना माझी मिरवला दुसरा ईश की चक्रधर तेजोने आता मूर्तीसार वीट म्हणून शिरसागर म्हणून येथे आला असे कुमकुमाकार पदपंकज सकल अंगोल्या तेजपुंज चंद्रकार समयुराजे नखे अग्र अंगोली घुटी व सुनीला पूर्व देखा इंद्रनिलाची झलक बिका मनगटावरी अलौकिका सकल फुटरी विराजे गुडघ्यावरी जानुस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटीतटा अति निर्मळ हरी माझा सम जाणावे कटीवरची नाभीधाम त्यावरती हृदय आणि सुगम सुगम परी विद्याधाम ऐसे परे वाटत असे सरळ भाऊ स्कंदी शोभत तरी अजान भाऊ दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरवती त्यातही अंगुळ्या सरळ प्रकाळ तया अंग्री नक उग्रतम चंद्राकृती तेजोत्तम कोर जैशी द्वितीयशी असो स्कंदा माझी ग्रीवा सरळ गोटिता बीक दावी सकळ तयावळी हनुटी निर्मळ आधरा परी शोभत असे आधार दंत जीवेसहित आनन केवळ चंद्रमूर्तीमंत परी आनन नव्हे धाम निश्चित वेदधनाचे विराजे सरळ नाशिका शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हे ते शशी आदित्य नांदावया पातले बाळ विशाळ कबरी भार कुरवळवरती पिंगटकार आयसा महाराजा सर्वेश्वर उदयाला वाटते द्वादश वर्ष अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने भाळे देख तर्जनीथे लाविले मनात म्हणे ती गुरटी आहा जनी मीच करंटी आयसा पुत्र माझ्या पोटी येता दैवी उची दिला चित्ती उठून परमतर्मळ नेत्री दाटले अपार जल मोहे करपे हृदय कमल रुदन संवादा अनुवादी ते पाहुणी मच्छिंद्रात म्हणे खेत काव करीशी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कशा होईल पहा पहा अन्नयोग स्वान पराचा भक्षित भाग परी उलटून रसना मार्ग स्वान दैवी विराज तन्नाय मूर्तिमंत विभाग नशे हा ऐसा सुत आता शोक करशी का व्यर्थ तपशाप विभाग मिळविशी तरी जा तू इथून नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्माधिका साहिना आईशी बोली का क्रूर वाटा सरस्वती पावली भय चित्ता मागे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पातली एरिकडे गोरक्षनाथे येऊन वंदिले गुरुपदाचे मच्छिंद्रनाथे तो प्रसन्न चित्ते अनुग्रह उपित असे
ओम इति एका अक्षराक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरो केला. वरदहस्त ठेवणी मौळी सकल नेवटली अज्ञान काजली वरद विभूती चर्चुने भाली मूक कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरुणी तत्वता म्हणे तानुल्या ऊळ उठ आता महीचे गोचर करुण तीर्था हरिपरायंता सकामाते अवश्य म्हणून गुरक्षणा सलील चरणी माता ठेवी तशी मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला. चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षात बारे प्रारंभ सुदेश जठरा माझी दाटला कक्ष माझे घालून जोळी बारे संचरून वस्ती मिळी भिक्षा मागून ये वेळी शुदा माझी हरी की अवश्य म्हणून गोरक्षणा सत्वर जोळी कक्ष घेत संचराने कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशित तो तो गेला एका विप्रग्रहाशी तेथे पाहता ते दिवशी पितृ श्राद्ध मिळवले विप्रो करून या भोजन उपरी मागत्याशी देत तसे अन्न ते संदेशी गुरक्ष जाऊन आलाक्ष आदेश जल्प तसे तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चिंतात म्हणे धन्य बाळा तित चांगुलपणे मिरत असे प्रत्यक्ष माते भाषे कैसा की बलार्क तनूची उतीला ठसा की हरुणी चपळेचे मांदसा महिला गी उतरला परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कुणी योग भ्रष्ट जगा माझी मिळत असे ऐसे जाणून लवड सवडी पार्थी पात्री पदार्थ सोकरे वाळी अन्न सामुग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेशी खाज्या करंजा पदार्थ घेवर कोळी भात शिरा कचोरा मालपोव्यादी सुकुमार परम मृदू भक्षितो चोटी मृगदळ गुंदी विशेष पूर्णपुळ्या विस्तीर्ण पात्रास गाड्या पुऱ्या पंच पदरस श्रद्धा पुरवठविल्या वड्या पाटवड्या शाखाभूत शमसटकाचे द्रोण भरित कोशिंबिरी आंबेरा येते गहू भात चटण्या कडी सांबारे वडे त्यात सारा आमटी चणचणीत नाना द्रोण भरणीवृत मेत कुटादी वाढिले मध्य बागुणी ठेवणी भात त्यावरी वरण कनक वर्णात तळी वडे पाखरे दयात घालून या वाढिले ऐशा परी षड्र शान गवगवित पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चित्ती मने त्या नितंबनेश धन्य धन्य मावले आहा आम्हा कोटील कोण नव्हे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा गवगवित हे पात्र नव्हे यथार्थ शिवलंगी शोभला भात पात्र सालुंका मिरवली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम कि शिवला खोली ढासळून शालुंका ते मिरवली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र माहिती प्रीतीने भूत नाना पदार्थ मिळवले तरी शाक नोय पृतना मेल खाजे मंत्री दिशे सबळ मौली छत्र तेजाळ वरांनाही मिरवले ऐसा भास भासून हृदय पात्र कक्ष जळीत ठेवी आशीर्वचने तोशुनी बाई जाता झाला महाराज चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता विसुनी स्वगष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करून चित्ती येऊनी वंदिले श्रीगुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतून निघती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपमौली विकासुनी पायी झोळी तवती अन्न परिमली निजदृष्टी देखील मग ते घेऊन आपले पाशी भोजन करी योगिंद्र तापशी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता भक्षी आवडीने मुका माझी कवल करिता रसनान लावी देता म्हणे हे तरकी होती लागता लवड सवडी लोटी तसे जठर मांडारी भरून भरते आणि इच्छे नाही पडते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली म्हणे वडा आणि कास्ता भुजनी चंगुलपणा मिळतो अशी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सच्चिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघड दाऊनी वचना आम्हा कार्य निरोपाये येरो म्हणे गोरक्ष नंदना वेदली कामना माझी म्हणा आणि कोडा असता भुजना तृप्त चित्ती मिळतो
ऐशी ऐकून गुरुची चोच म्हणे, गुरु राजा महाराजा आताची वडा आणून सज तुम्हा प्रति देईन मी. ऐशी म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायका. विप्रगृह येऊन देख मार ह्या गुरुशत म्हणे, माय ओ माय आता अनेक वडा देतात होता. मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावन. तव ते बोले नितंबने आलाशी गुरुचे निमित्त करुणी परी सकाम सविता स्वच्छापणे हृदय पात्रे हलावे. माते दावणी गुरुभक्ती कामने करू पहासी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळवाला चित्ती मजलागी जाणपा हेरू म्हणे जननी असे कामनी वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया. तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना म्हणी वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे. अगा मम भक्तीचे प्रसंगे करू ना तू ते दिदले पहा वाढून पुन्हा आलाशी मागून तरी ते नाही फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास तेची देऊनी तू ते खास वडे जाणे इच्छित. हे म्हणे गुरुभक्ती माती दाऊ पावलाशी शक्ती तुरी वडी वडे अन्नावरती पाहिजे ते डोळा काढून देई का. येरू म्हणे काय कठीण चक्षुका म्हणे वेदले मन तरी चक्षु आता देई जाण उशीर नशे या कार्या. ऐशे बोलून केले कौतुका तत्काळ अंगुली अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढिले बुबळा ते बुबुल गोलक वाम करतटी ठेविता लोटला रुद्रा पाटी. जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे की मांदार नदी स्वर्गहुनी उतरे मन कर्णिकेचे जीवनी तन्याय चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुद्राचा म्हणावी ती रुद्र नय शक्ती दाखवू पातली गुरुभक्ती विप्र कामना पात्र भरती जीवन भागीरथी दाविली का ते जाया हेलन भाव ती सागराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव. गोरक्ष नगीची आणली अशी असो असे तिने रुद्रा लोट लोटला महिवरा ते पाहून चिंता तुरा प्रेमी जाया मिरवली. रुद्र वाता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडना नये परमाचाट भूषण मिरवी लोकांती. तरी तो पाहता रुद्रपाट नोय धरा देवीचा शुद्ध मनवट भाळी चर्चुनी कुंकुम पाट भूषण मिरवी लोकांते. आयशी ती विप्रदारा पाहुणी लज्जित झाली अरिष्टपण परम चित्ती खोच मानून श्रद्धा माझी परतली. चित्ती म्हणे हा कैसे बोलता झाले विपर्याशी धन्य हा एक शिष्य अशी जगा माझी मिरवला हा कैसे केले धैर्यपण बोलताची काढला जेणे नयन परी ती व्यापुनी भय संपन्न मुलान उदन मिरवली. वडे घेऊनी सात पाच देव पातली गल गलबगे सात पुढे ठेवणी वदेवाचे ऐक्यार्थ करी भावार्थ उपरी जोडीने उभय पाणी विनंती करी मुलान वदने म्हणे महाराजा सहजवाणी शब्द माझा उदयला परी उदय होताना लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परी मम अन्याय शब्द केवळ क्षमा पात्री मिरवले. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैस्ता अंगी क्लेश धरून परी तितुके दुःख पराकरण देव ऐशे वटेना की कमल करी अस्त समय घ्यावया इच्छा द्रुम घेत हृदय परी ते दुःख प्रवाही कदा खाली मिरवेना. शेवटी आपण पाहुणी मरण परा ते कलिके सुख ओपून राही तन्याय करून तुम्ही संत आहाती उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वळे अन्न तप्रात्यर्थ चक्षु दिला मी आपुला तरी तू भयभीत न होई सकळ सोकरी माझे विराजे बुबुल येरी म्हणे तपस्वी स्नेहाल कृपा करी मजुरी इतुके देवनी माते दान बुबुला सहित नेजे अन्न आपुले कार्य संपदन क्षमा वाढवी आमते. आईशी ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबुलासह वडे यांना ते घेऊन या चालिलो. चक्षुशी आडवणी पदर जाऊन उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ सशिष्याचे मुख पाहत तव वसन पदर चक्षु वरते घेऊन या मिरवला ते पाहू चक्षु वसन म्हणे चक्षु झाकेला केवी वसने हेर म्हणे उगेची करून चक्षु वसने धरिला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी या ते करी श्रुत तरी धिक्कारून निवडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिळविल. जैसा श्रावणाचा अंतकार ऐकता व शिवती वृद्ध तिथे जल तन्या येथे केवळ दुःख सरिता लोटे म्हणून पुस्ता गुरुनी वचन
बोले श्री गुरु ते गोप्य धरुना सहज स्थिती चक्षुसन धरलाय महाराजा। येरु म्हणे बा मुख कमला प्रत्यक्ष पाहून दे माझ्या डोळ्या। येरु म्हणे गुरु स्नेहला भोजन झाले दाखविना। मी तो असता सहज स्थिती की परी उगलाच नाही नक्की उतगती। ठणका उठला चक्षुप्रती आला की काय करेना। तरुती दाऊनी चक्षुदार परम दिशे अपवित्र किळस बाधील भोजन तर चक्षु पहावा महाराजा। येरु म्हणे बाणगडे आयचे आधी पाहुणी तव मुखास नंतर सारो भोजनास। दुःख तुझे हरुण्या जरी तू करीशी अनमान तरी प्रत्यक्ष गो मा समान माणी हे अन्न निच्छेदान चक्षु आधी दावी की आयशे एकटा निर्माण वचन गुरुश्य बोलेशी गुरु करण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका। जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे का मीन तिनेच प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दाऊन म्या मागितले वडे अन्न। तव ती बोलली मज करण गुरुभक्त मनुषी तरी तू काढून देई डोळा मग वडे देईन बाळा। अशी बोलता तर्जनी बुबुला खून या कळले तरी हा अन्याय घालून फुटे माते करावी कृपा दृष्टी। आयसे ऐकता तपोजटी परमचित्ती तोशला मग चक्षु दोरा होनी वसन हस्ते काळी मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाह अति धरून चक्षु दोरा येतसे। मग बोले मच्छिंद्र नंदन त्याते गुगुल कोठे सांग माते येरू काढून तल हस्ते गुरुनाथ दर्शे। मग तो प्रतापी योग द्रुंप मंत्र संजीवनी आराधुनी मग सविता तेज बुबुल धामी मंत्र प्रयोगी स्थापिले। पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुल संचरले चक्षु कपाट मग पूर्व स्थिती होणे अचाट तेजा लागी मिरवले। मग अंकी घेऊन गोरक्षनाथ सोकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा मी तर तुझी एक शिष्य। त्याशी घेऊन अंकावरी सशिष्यास भोजन करी परिधैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिळत असे। झाले सांगोपांग भोजन गुरुक्षकाशी बोलले मच्छिंद्र जाण बारे तव भक्ती पाहून परम चित्ते संतोषलो तरी मजपाशीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून अस्र विद्या दत्तात्रय देणे सकल तुथे निरोपिन कवित्व विद्या साबरी तेही विद्या अर्पिली सकल एक मास करून वस्तीस्थळ विद्येस अभ्यास केला पाहि असं आता निरूपण पुढील अध्याय धुंडीस होतं। मालू संघ श्री स्वत्या करण नरहरी प्रसादी करून या स्वस्ती श्रीभक्ती कथाचार समंत गोरक्षका वेकव्यागार परिषद भविक चतुर नवमाध्याय गोड श्रीकृष्णार्पण नमस्तो शोम भवतु श्रीस्तो नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्त। जय श्री गुरुदेव दत्त जय श्री मच्छिंद्रनाथाय नमस्ते जय श्री गोरक्षनाथाय नमोस्तुते।